पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड मधील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी प्रभाग समिती ड चे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉक्टर कविता चौतमल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी करण्यात आले. यावेळी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पनवेल महापालिकेतील प्रभाग समिती ड मध्ये प्रभाग कार्यालय सुरू झाले आहे. या सुरू झालेल्या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या महापालिकेच्या माध्यमातून सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मदत होणार आहे. नागरिकांना आपल्या समस्यांसाठी थेट महानगरपालिकेत न जाता प्रभाग कार्यालयात त्यांच्या समस्यांचे निराकरण होणार आहे. या प्रभाग कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेडभगत, पनवेल महापालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर चारुशीला घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती ड चे अध्यक्ष राजू सोनी, नगरसेवक अनिल भगत, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, प्रकाश बिनेदार, समीर ठाकूर, तेजस कानपिळे, नगरसेविका मुग्धा लोंडे, दर्शना भोईर, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, सुशीला गरत, हेमलता म्हात्रे, अरुणा भगत यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी चांगल्या कामासाठी सर्वांनी एकत्रित व्हावे असे प्रतिपादन केले. नागरिक त्यावेळी जागृत असतील, त्यावेळी आपण नेते मंडळ जे आहोत सर्वपक्षीय, तर ती नेते मंडळी जेव्हा जागृत आपला आपल्या आपापसामध्ये बंधन न ठेवताना देशाच्या हिताच्या दृष्टीने जर का कुणी घडा वागत असेल, घडावाटा होत असेल, तर त्याला योग्य साप लावला पाहिजे, धडा शिकवला पाहिजे आणि चांगल्या कामामध्ये सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. पनवेल महापालिकेमध्ये आता डॉक्टर कविता चौतमल, विक्रांत पाटील, बरोबर स्थायी समिती सभापती आहे, सगळे सभापती आहात, सभागृह नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, तर चांगल्या अर्थीने वातावरण चाललेलं आहे आणि आमदार प्रशांत ठाकूर आपल्या महापालिकेच्या दृष्टीने ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडवण्याकरता मुख्यमंत्री होऊन त्याही सोडवण्याचं काम चांगलं करत असतात आणि त्याच्यामुळं हे ऑफिस हे ह्या प्रकारची कामं करण्याकरता महापालिकेला अधिक प्रगतीशील बनवून त्या दृष्टीने नक्कीच उपयोगी पडेल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.